आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया तिकडे. 17,274 एवढं लसीकरण केलेलं आहे. दोन्ही डोस दिलेले जे काही एकूण नागरिक आहेत ते 28,66,631 एवढ्या दोघांनाही आपण लसीकरण देऊन महाराष्ट्र दोन्ही डोसमध्ये जी काही संख्या आहे ती देशामध्ये आपण एक नंबरला निश्चित प्रकारे आहोत. त्याचबरोबर हवेतून ऑक्सिजन निर्मितीच्या साठी आपण 38 PSA प्लांट हे पूर्णत कार्यान्वित केलेले आहेत आणि एकूण कलेक्टर्सने 150 अधिक ऑर्डर्स PSA प्लांटसाठी देण्यात आलेल्या आहेत. या PSAच्या माध्यमातून आपण हवेतून ऑक्सिजन कन्वर्ट करून 95 ते 98 डिग्री प्युरिटीपर्यंत ऑक्सिजन रुग्णांना उपलब्ध करू शकतो आणि मला वाटतं की लिक्विड ऑक्सिजनचं जे महत्त्वाचं डिमांड आहे ते त्यामुळे कमी आपल्याला करता येऊ शकतं. तर त्यामध्ये सुद्धा आपण 38 प्लांटमधून 53 मेट्रिक टन आपण ऑक्सिजन हवेतून कन्वर्ट करण्याच्या संदर्भाने त्या ठिकाणी आपण निर्मिती करत आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत मी पुन्हा एवढंच सांगेन की साधारणपणे स्पुटनिक या वॅक्सिनेशनच्या बरोबर रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड RDIF यांच्या माध्यमातून आपलं स्टेट गव्हर्नमेंट डायरेक्टली त्यांच्याशी संपर्कात ठेवून रेट निगोशिएट करून त्यांच्याजवळ असलेलं वॅक्सिन आपण उपलब्ध करून घेण्यासाठीचे सुद्धा पूर्ण प्रयत्न करत आहोत. वॅक्सिनेशनच्या हद्दीपर्यंत आज 18 ते 44 मध्ये मोठ्या पद्धतीनं काल प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न म्हणजे सेंटर्सवर त्याच तालुक्यातले किंवा भागातले लोक न जाता मेट्रो शहरांमधून मोठ्या शहरांमधून सुद्धा लोकांनी जाऊन जे टेक्नोसॅव्ही लोक आहेत ज्यांना टेक्नॉलॉजी कळते आणि जे कोविन ॲपमध्ये पटकन रजिस्ट्रेशन आणि आपली स्लॉट अपॉइंटमेंट घेऊ शकतात अशा लोकांनी जाऊन त्या त्या भागात वॅक्सिनेशन करून घेतल्या कारणाने त्या स्थानिक भागामध्ये थोडंफार अनरेस्ट निर्माण झाला ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच मी आज आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी बोललो आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपल्याला वॅक्सिन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही झालं तरी याच्यामध्ये काही स्लॉट्स द्यावे लागतील. मग तो एज ग्रुपचा स्लॉट दिला तरी चालेल, कोमॉर्बिडिटीचा स्लॉट दिला तरी चालेल, परंतु एकदम 18 ते 44 100% सगळ्यांनीच त्या ठिकाणी जायला मुभा असणं म्हणजे खूप जास्त त्यामध्ये गर्दी होऊ शकते आणि लोकांची अपेक्षा खूप वाढू शकते आणि म्हणून आमचा असा एक आरोग्य विभागाचा असा प्लॅन आम्ही देऊ इच्छितो की 35 ते 44 या 10 वर्षाच्या वयोगटातील लोकांना प्राधान्य देता येईल का, त्यात पण कोमॉर्बिड असतील तर त्याला अधिक जास्त प्राधान्य देता येईल का, या दृष्टिकोनातून आपण लक्ष ठेवून आहोत आणि त्या पद्धतीची चर्चा आम्ही 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिलेला आहे तर या संदर्भात मी स्वतःसुद्धा या संदर्भात जाऊन चर्चा करणार आहे. तर 18 ते 44 हा एक महत्त्वाचा विषय आहे. एक नक्कीच आहे की सध्याच्या जर तुम्ही परिस्थिती बघितली तर 18 ते 44 वयोगटासाठी एकूण आपल्याजवळ ज्यावेळेस आम्ही 1 मेला
त्याचं उद्घाटन केलं, सुरुवात केली वॅक्सिनेशनची 18 ते 44, फक्त 3 लाख वॅक्सिन्सवर सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ती कोविशिल्ड होती, त्यानंतर आपण खरेदी केली ती 4,89,000 हे कोवॅक्सिन आपण खरेदी केली आणि आपल्याला कोविशिल्डने आणखीन 3.5 लाख वॅक्सिन देतो असं आश्वासित केलेलं आहे. नव्हे आपल्याला खात्री दिलेली आहे पण ती अद्याप आपल्याला आलेली नाही. तर आपण एकूण 18 ते 44 वयोगटामध्ये 7,89,000 वॅक्सिन्स उपलब्धतेच्या आधारावर जरा स्लो गतीनं हे आपण म्हणलं तर एका दिवसात संपवू शकतो तेवढी क्षमता आहे, पण आपण जाणीवपूर्वक यामध्ये स्लो गतीनं जाणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वॅक्सिन तोपर्यंत उपलब्धता करून घेऊन मग गती आपल्याला वाढवता येऊ शकेल अशी आपली त्यामागची भूमिका आहे. आणि त्यामुळे हा झाला 18 ते 44 वयोगटातला विषय. 45+ वयोगटातल्या संदर्भात 2 दिवसापूर्वी आपल्याला 9 लाख वॅक्सिन्स मिळाल्या होत्या, त्या संपूर्ण वाटप केल्या आणि 8 लाख वॅक्सिन्स त्यातल्या कंझ्युमसुद्धा झाल्या, कारण काल 4.5 लाख झाल्या आणि आदल्या दिवशी 4-1 लाख झाल्या, त्यामुळं जवळजवळ 8 लाख वॅक्सिन्स संपलेल्या आहेत. आता आपल्याजवळ हार्डली काही हजार, लाख पण म्हणता येणार नाही, पण काही हजार वॅक्सिन्स 45+ साठी शिल्लक आहे. आणि म्हणून पुन्हा माझी नम्रतेची माध्यमा आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे, केंद्र सरकारला आम्ही वेळोवेळी पत्र लिहितोच आहे, आम्ही वारंवार फोनवर बोलतच आहोत की आम्हाला 45+ जी जबाबदारी आपण घेतलेली आहे त्याबाबतीत तरी आम्हाला मोठ्या संख्येने वॅक्सिन उपलब्धता करून द्या. खास करून कोवॅक्सिन या वॅक्सिनच्यासाठी जवळजवळ 4 ते 5 लाख लोक यांना सेकंड डोस ड्यू झालेला आहे आणि म्हणून या डोसला तरी जसं आपण म्हणतो 60 दिवसाच्या वर जाऊ नये असं आता 42 दिवस काहींना 45 दिवस होत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना सेकंड डोस कोवॅक्सिनचा पाहिजे आणि तो कोवॅक्सिनचा पुरवठा हा केंद्र शासनाने भारत सरकारने करणं क्रमप्राप्त आहे. आमचा पाठपुरावा अत्यंत सातत्याने चालू आहे आणि म्हणून इच्छा एकच आहे की ते लवकर यावं, नाहीतर पहिला डोस जो कोवॅक्सिनचा दिलेला आहे त्याचा सुद्धा तेवढासा चांगला परिणाम राहत नाही असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून आम्ही त्याबाबतीतला विचार करतोय. अगदीच जर का त्यांनी नाही दिलं तर आम्हाला 18 ते 44 जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विकत घेतं त्याच्यातून डायव्हर्ट करून आम्हाला शेवटी हा जो काही विषय आहे तो भागवावा लागेल, पण विनंती आहे की लवकर भारत सरकारने कोवॅक्सिन देण्याची व्यवस्था करावी. याबरोबरच मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे आम्ही एक ऑक्सिजनच्या संदर्भाने काल जे काही 50 मेट्रिक टनचं कर्नाटकाचं आपल्याला ऑक्सिजन कमी मिळणार आणि कमी मिळालं हे झाल्यानंतर आपण आपलं इंटरनल जे काही ॲडजस्टमेंट असतात त्या इंटरनल ॲडजस्टमेंटच्या मधून भागवण्याचं काम जरूर केलं, परंतु शेवटी आपली ऑक्सिजनची डिमांड ही 1700 दरम्यान आहेच. फक्त कोविड पेशंट आज 80,000 दरम्यान कोविड पेशंट आहे. 20 लिटर जरी ॲव्हरेज पकडलं तरी 1600 तर नुसत्या कोविडला लागतात, नॉन कोविडसुद्धा सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. जे काही इक्विपमेंट बनवतात, मेडिसिन बनवतात, त्यांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणात ऑक्सिजन लागत असतं आणि त्यामुळे एकंदर 1700 मेट्रिक टनाची गरज राज्य शासनाने केंद्र शासनाने आपली भागवलीच पाहिजे ही आग्रही भूमिका आमची निश्चित प्रकारे राहील. त्याचबरोबर ऑक्सिजनच्या संदर्भाने जो ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढण्यात आले होते, त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ऑफर्स आलेले आहेत त्यामध्ये
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी ज्या ऑफर आलेल्या आहेत त्याच्यासाठी एक 3 डॉक्टर्सची कमिटी केलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलं की लवकर तुम्ही याबाबतचं अप्रूवल द्या, मान्यता द्या, म्हणजे ज्या काही आम्ही स्पेसिफिकेशन दिलेल्या आहेत की कॉन्सन्ट्रेटर कसा असावं वगैरे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की एवढे मोठ्या पद्धतीनं आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करतोय तर आपल्याला डेमो तरी दिलं पाहिजे, आणि म्हणून त्या डेमोसाठी सुद्धा काही पीसेस आपल्या अधिकाऱ्यांनी बोलवलेले. ते आज डेमो जर का आटोपला तर उद्या त्याला अप्रूव्हल जर मिळालं तर आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा खरेदी करता येऊ शकतील, त्याचे परचेस ऑर्डर देता येतील. मी कालच सांगितलं की रेमडेसिवीरच्या बाबतीत 3 लाख रेमडेसिवीर इम्पोर्टेड वेगवेगळ्या देशांनी दिलेलं रेमडेसिवीर जे अप्रूव्ह झालेलं आहे ते डीजी म्हणजे ड्रग कंट्रोलर DCGI ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्या अप्रूव्हलच्या मान्यतेने आपण 3 लाख रेमडेसिवीरला मान्यता दिलेली आहे. त्यांना PO ज्यांना म्हणून आपण परचेस ऑर्डर आपण त्यांना दिलेली आहे. हा दुसरा आयटम आहे जो ग्लोबल टेंडरचा आहे. तिसरा महत्त्वाची विषय आहे तो म्हणजे आपण PSA प्लांट, त्या PSA प्लांटच्या संदर्भात सुद्धा 1-2 दिवसाच्या आतमध्ये निर्णय होईल असं मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव जे या भागाचं ह्या सगळ्या गोष्टी बघतायत असीम गुप्ता त्यांनी मला आत्ताच आमच्या VC माध्यमातून सांगितलं. आणि मी सर्वांना एकच सांगितलं की ज्या काही गोष्टी करायच्या जलद गतीनं करा, कारण वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. अप्रूव्हलच्या नावाखाली खूप जास्त वेळ घालवून चालणार नाही, लवकर लवकर या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. या माध्यमातून आम्ही ऑक्सिजन साठवण्यासाठीचे टँक्स असो ते पण त्या माध्यमातून आम्ही घेण्याच्या संदर्भात ज्या ऑफर झाल्या त्याही बाबतीतले निर्णय हे लवकरच त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत. आता राहिला प्रश्न साधारणपणे रेमडेसिवीरचा, तर रेमडेसिवीरच्या संदर्भात मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जवळजवळ जो काही आपल्याला अलॉटेड कोटा आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी म्हणजे NPPA ज्याला म्हणू आपण नॅशनल फार्मास्युटिकल प्राइझिंग अथॉरिटी NPPA यांना अधिकार दिलेला आहे कोटा देण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा. कोटा दिला गेलाय परंतु जो कोटा दिला गेलाय तो येत नाही. ज्या कंपन्यांना जो काही कोटा सप्लाय करायला सांगितलेला आहे त्या कंपन्या ते सप्लाय करत नाहीत. एक हिट्रो सोडली तर बऱ्याच कंपन्या या सगळ्या गोष्टी वेळेवर करत नाहीत किंवा प्रमाणात करत नाहीत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या प्रमाणात, आणि त्यामुळे देखील रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होतो. तरीसुद्धा आपण सातत्याने केंद्र शासनाशी पुरवठा पाठपुरावा केल्यानंतर US ज्या काही USAID म्हणून जे केंद्र शासनाकडे आलेले आहेत त्यातून आपल्याला 52,000 रेमडेसिवीर उपलब्ध आपण करून घेतलेले आहेत. परंतु शेवटी या कंपन्यांना कंट्रोल करणं, या कंपन्यांना भाग पाडणं की बाबा महाराष्ट्राचा कोटा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे हे भारत सरकारच्या फार्मास्युटिकल कंपनी खात्याचं काम आहे. आणि मला वाटतं त्यांनी हे काम जरा अधिक चोखपणे बजावण्याची आवश्यकता आहे, कारण ज्या कंपन्या हे अलॉटेड कोटा देत नाही त्यामुळे जर राज्याला आणि जनतेला त्रास होत असेल तर मला वाटतं ज्याच्या हातात तो कंट्रोल आहे त्यांनी तो कंट्रोल अधिक चांगल्या पद्धतीनं निभवायला पाहिजे. त्यामुळं हा रेमडेसिवीरचं झालं, ऑक्सिजनचं झालं, लसीकरणाच्या संदर्भात झालं. आम्ही तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय घेऊ पाहतोय अगोदरच, कारण त्याचा एक सुतोवाच हा केंद्र शासनाने केलेला आहे. आणि केंद्र शासनाने सुतोवाच केल्यामुळं आम्ही पेडियाट्रिक टास्क फोर्स एक ताबडतोबीनं तयार करत आहोत. पीडियाट्रिक ट्रान्सफोर्सचा अर्थ असा की जे आता 18 वर्षाचे लहान वयागटातली मुलं आहेत मुली आहेत या सगळ्यांच्या अनुषंगाने त्यांना आपण वॅक्सिनेट करत नाही आहे आणि त्यामुळं त्यांना आपले त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं त्या अनुषंगाने लागणारे बेड्स असो, त्या अनुषंगाने लागणाऱ्या त्यांना पीडियाट्रिक व्हेंटिलेटर्स असो किंवा त्यांचे पीडियाट्रिक SNCU बेड्स असो, हे जे काही वेगळ्या टाईपचे बेड्स लागतात
ते सुद्धा आपल्याला तयार करून ठेवले पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा काल माननीय मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजता VC घेऊन अनेक पीडियाट्रिशियन्सला मुंबईच्या असो बाहेरच्या असो चर्चा केलेली आहे. आणि त्याबाबत सुद्धा मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तयारी करत आहोत. एक नक्कीच आहे की जी काही बेड्स वाढवण्याचा विषय असेल, ऑक्सिजनचा संदर्भात स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, औषधांच्या बाबतीत खास करून कोविड रिलेटेड औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा विषय असेल, या बाबतीत आपली पूर्ण तयारी सुरू आहे. खास करून कोविडच्या संदर्भाने आज कॉन्ट्रॅक्च्युअल तर 100% पदं भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण परमनंट सुद्धा जवळजवळ 16,000 पदं, 12,000 क ड याचे, 2,000 ब आणि साधारण 1,500 ते 2,000 अ अशा संदर्भाने जवळजवळ 16,000 पदं नुसत्या आरोग्य विभागाचे कॅबिनेटने असा निर्णय घेतलाय की पुन्हा कॅबिनेटमध्ये जायची गरज नाही. थेट आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने थेट त्या ठिकाणी आपण जावं आणि मान्यता घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते पण काम आपण लगेच्या लगेच पूर्ण करणार आहोत. तर अशा स्वरूपाने जी काही येऊ नये थर्ड वेव, पण समजा जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्या अंदाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अगदी पीडियाट्रिक पासून तर बाकीच्या सर्व गोष्टींपर्यंतचा ज्या काही प्रोजेक्टेड फिगर्स असतात त्याला अनुषंगून निर्णय घेण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी तयारी सातत्याने करत आहोत. आता सुद्धा 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आमची त्या संदर्भातली बैठक आहे. प्रश्न होता गेल्या वेळेस तुम्ही आरोग्य भरतीमध्ये ज्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचा गोंधळ झाला, परीक्षा झाल्या, काही ठिकाणी निकाल लागला नाही किंवा काही ठिकाणी निकाल लागून पण आपण भरती थांबवली, त्याचं काय? कारण गेल्या वेळेस पण आपण घोषणा जे काही 3,200 लोकांची भरती जी आरोग्य विभागामध्ये झाली त्यामध्ये एक MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर हा जर एक घटक सोडला आणि ड्रायव्हर हा जर एक घटक सोडला, कार्पेंटरचे 1-2 पद आहेत, तर बाकी सर्व संवर्गातले पदांना ॲक्च्युअल ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ती जी 50% रुग्णसेवेच्या 50% भरती करण्याची जी परवानगी देण्यात आली होती तिच्या संदर्भातलं बहुतांश काम झालं आहे. परंतु जिथे पेपर लिकेज झाला असे जे काही पोलीस केसेस झालेले विषय आहेत त्यात पोलीसचा रिपोर्ट घेऊन 8-1 दिवसाच्या 8 पोलीसचा रिपोर्ट आल्यानंतर MPW आणि ड्रायव्हर हा संवर्ग जो आहे त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्वरित घेतला जाईल. मग त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुन्हा परीक्षा घ्यायची का, त्यात काही जास्त कुठलाच गोंधळ नाहीये म्हणून मग त्या परीक्षेच्या निकालाला मान्यता द्यायचं, या बाबतीतला निकाल 8-1 दिवसाच्या आतमध्ये निश्चित प्रकारे घेतला.